बारावी क्रॉप साइंस पेपर सेकंड कमर्शियल क्रॉप मध्ये आज आपण ओनियन हा क्रॉप बघणार आहोत. लोकल नेम कांदा, प्याज, फॅमिली आहे लिलियाची, बॉटनिकल नेम आहे ॲलियम सेपा आणि त्याचं ओरिजिन जे आहे ते आहे मिडल आशिया. महाराष्ट्र हा कांदा पिकाच्या लागवडीमध्ये भारतामधील महत्त्वाचं राज्य आहे. भारताच्या एकूण उत्पादनापैकी 25% उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये घेतलं आपण बघतो. महाराष्ट्रामध्ये जर प्रामुख्याने आपण जर विचार केला तर नाशिक जिल्हा आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कांदा पिकाची जी काय लागवड आहे ती मोठ्या प्रमाणात केली आपण त्याकडे बघतो. इकॉनॉमिक यूजमध्ये की एक मसालावर्गीय पीक म्हणून आणि त्यासोबतच परदेशी बाजारपेठेमध्ये याची चांगली मागणी असल्याकारणामुळं निर्यातीसाठी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली आपण त्याकडे बघतो. याच्यामध्ये कांद्याची पात असेल किंवा अपरिपक्व स्थितीमध्ये असणारा जो बल्ब आहे म्हणजे कांदा जो आहे तो आपण त्या ठिकाणी भाजीपाला म्हणून त्याचा आहारामध्ये समावेश केला आपण त्याकडे बघतो. त्यासोबतच वेगवेगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करण्यासाठी सूप तयार करत असताना एक मसाला किंवा एक फ्लेवरिंग एजंट म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला आपण बघतो. शरीराला आवश्यक असणाऱ्या ज्या संतुलित आहारामध्ये जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क त्यासोबतच शरीराला आवश्यक असणारे काही खनिज आहे त्याच्यामध्ये मग कॅल्शियम असेल किंवा आयर्न याचा एक स्त्रोत म्हणून जर आपण आहारामध्ये याचा समावेश केला तर आपल्याला आवश्यक असणारे काही जीवनसत्व असतील किंवा काही खनिज असतील त्याची कमतरता भरून काढण्यासाठी कांदा पिकाची किंवा कांद्याचा जो काय फायदा जो आहे तो निश्चितपणे झाला आपण त्याकडे बघतो. कांद्याला औषधी गुणधर्म असल्यामुळे इयर एक म्हणजेच कानदुखी असेल किंवा कोलिक पेन की पोटामध्ये किंवा आतड्यामध्ये सूज आल्यानंतर जे काही वेदना होतात त्या वेदना कमी करण्यासाठी म्हणजेच जिथं पोटशूळ हा जो काही आजार आहे आणि ते पोटशूळसाठी बऱ्यापैकी ह्याचा वापर केला आपण त्याकडे बघतो. कच्चा कांदासुद्धा आपल्या आहारामध्ये आपण समावेश केला आपण त्याकडे बघतो. कांदा पीक किंवा जो हा जो कांदा आहे या कांद्याचा वापर सॉस तयार करण्यासाठी, केचप तयार करण्यासाठी किंवा त्यासोबतच काही चटणी तयार करण्यासाठी वापर केला आपण त्याकडे बघतो. कांदा पिकापासून तयार केलेले ड्राईड चिप्स असतील किंवा त्याच्यापासून तयार केलेली जी काही पावडर आहे ती मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये त्या ठिकाणी त्याचं निर्यात केलेली आपण बघतो. परदेशी बाजारपेठेमध्ये याला चांगली मागणी असल्याकारणामुळं त्याच्या माध्यमातून एक चांगलं उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेलं आपण त्याकडे बघतो. याच्यामध्ये सीड प्रोडक्शनसाठी म्हणजेच बियाणांच्यासाठी ज्यावेळेला आपण लागवड केलेली बघतो त्यावेळेला प्लांटिंगसाठी वापरण्यात येणारा जो कांदा आहे तो आपण ज्या ठिकाणी कुक्कुटपालन म्हणजेच जिथं कोंबड्यांची पाळणूक केली जाते तिथं कोंबड्यांच्या खाद्यासाठी किंवा जनावरांसाठी त्याचं एक खाद्य म्हणून ह्याचा बऱ्यापैकी वापर केला आपण त्याकडे बघतो. इकॉलॉजीमध्ये पहिला पॉईंट आहे क्लायमेट. वेगवेगळ्या हवामानाच्या प्रकारामध्ये ह्याची निवड करत असताना ह्याला चांगल्या प्रकारची अनुकूलता येण्यासाठी माइल्ड क्लायमेट म्हणजे सौम्य अशा हवामानाची आवश्यकता असते. त्यासोबतच ज्या भागामध्ये अतिउष्णता आहे किंवा ज्या भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त आहे किंवा जिथं जोराचा पाऊस पडतो मोठा पाऊस पडतो अशा भागामध्ये जर तुम्ही कांदा पिकाची निवड करत असाल तर ती अयोग्य होते. ह्या पिकाची लागवड करत असताना कांदा पिकासाठी दिवसाच्या कालावधीमध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान व त्यासोबतच 70% आर्द्रतेची काय असते त्याकडे आवश्यकता असते. सोबतच या पिकाला 750 ते 1000 मिलीमीटर प्रतिएकर पाऊस ज्या भागामध्ये पडतो अशा भागामध्ये जर तुम्ही कांदा पिकाची जर निवड करत असाल तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं शाश्वत असं उत्पादन जे आहे
ते आपल्याला घेता येऊ शकतं. ज्या वेळेला हा कांदा विकसित होण्याचा कालावधी जो आहे किंवा तयार होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर या पिकाला जर भरपूर असा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जर भेटला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जो काही फायदा जो आहे तो चांगल्या प्रकारे झाला आपल्याला बघतो. दुसरा त्याच्यामध्ये पॉईंट आहे सॉईल आहे की जमिनीची निवड करत असताना की ज्या ठिकाणी पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो मुक्त असेल मोकळे असेल भुसभुशीत असे गाळाची जमीन असेल किंवा काही ठिकाणी आपण चिकणमाती असेल अशा जमिनीची निवड कांदा पिकासाठी आपण त्या ठिकाणी योग्य झाली आपण त्या ठिकाणी बघतो. त्यासोबतच ज्या ठिकाणी मार्शी म्हणजे दलदलयुक्त जमीन असेल किंवा अल्कलाईन सॉईल की ज्याच्यामध्ये आम्लाचं प्रमाण जास्त आहे अशा प्रकारची जमिनीची निवड जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारची अनुकूलता प्राप्त होत नाही. यानंतर आपणाला त्याच्या काही व्हरायटी बघायच्यात म्हणजे त्याचे वाण. ह्याच्यामध्ये आपणाला लाल रंगाचा कांदा असेल किंवा पांढऱ्या रंगाचा किंवा आपण कच्चा कांदा खाण्यासाठी म्हणजे सॅलड पर्पजसाठी अशा तिन्ही प्रकारच्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला ठिकाणी दिसणार आहेत. यानंतर आपल्याला पंजेन्सिंग ओनियन बघायचं आहे म्हणजे कांद्यामध्ये असणारा जो तिखटपणा आहे तो तिखटपणा कशामुळे जाणवतो तर कांद्यामध्ये आपल्याला अलाईल प्रोपाइल डाय सल्फाइड हे व्हॉलेटाईल ऑइल आपल्याला ठिकाणी आढळून येतं. आता हे व्हॉलेटाईल ऑइल म्हणजे की सर्वसाधारण तापमानामध्ये की बाष्पामध्ये किंवा वाफेमध्ये ज्याचं रूपांतर होतं अशा प्रकारचं ऑइल बऱ्यापैकी ह्या कांद्यामध्ये आपल्याला आढळत असल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये हा तिखटपणा जो आहे तो तिखटपणा आपल्याला ठिकाणी जाणवतो. परंतु जर आपण जर त्या ठिकाणी कांद्यामध्ये असणारा जो तिखटपणा आहे त्याचा जर आपण प्रामुख्याने विचार व्यवस्थित केला तर त्याच्यावर काही वेगवेगळे परिणाम करणारे घटक आपल्याला ठिकाणी जाणवतात. त्याच्यामध्ये कांद्यामध्ये असणारा हा तिखटपणा हा बऱ्यापैकी आपण जी व्हरायटी निवडतो आहे त्याच्यावर किंवा कांदा काढणी करत असताना तो कोणत्या परिपक्व स्थितीमध्ये आहे सोबतच जमिनीची निवड करत असताना आपण कोणत्या जमिनीच्या प्रकारामध्ये हा कांदा पिकाची लागवड करतो आहे त्यासोबतच कांदा पिकाचा जो काही वाढीचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये असणारं तापमान किंवा त्या भागामध्ये असणारं जो काही ओलसरपणा आहे आणि त्यासोबतच की आपण कांदा काढणी केल्यानंतर जो काही स्टोरेज आहे किंवा जे त्याची जी साठवण आहे ती साठवण किती कालावधीसाठी करतो आहे आणि त्याच्यावरही बऱ्यापैकी आपल्याला हा जो काही कांदा आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो तिखटपणा आहे तो तिखटपणा आपल्याला ठिकाणी दिसून येतो. आता याच्यामध्ये काही स्ट्रॉंग पंजंट म्हणजेच जास्त तिखट असणाऱ्या काही व्हरायटी ह्या बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी भाजीपाला म्हणून त्याचा वापर करतो आणि त्यासोबतच काही सौम्य अशा म्हणजे मिडल असणाऱ्या मध्यम अशा असणाऱ्या माइल्ड अशा असणाऱ्या पंजंट व्हरायटी आहेत म्हणजे सौम्य अशा असणारे तिखट असणारे व्हरायटी त्याचा वापर आपण एक कच्चा कांदा आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला आपण त्याकडे बघतो. यानंतर आपल्याला कांदा पिकामध्ये त्याची लागवड करत असताना दोन माध्यमातून दोन त्याचे काही वेगवेगळे उद्देशासाठी आपण त्या ठिकाणी लागवड केले बघतो. त्याच्यामध्ये कल्टिवेशन ऑफ ओनियन फॉर बल्क पर्पज म्हणजे आपल्याला कांदा मिळवण्यासाठी आणि कल्टिवेशन ऑफ सीड किंवा कल्टिवेशन ऑफ ओनियन फॉर सीड पर्पज म्हणजेच बियाणं मिळवण्यासाठी त्याची लागवड जी आहे ती केली आपण त्या ठिकाणी बघतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बल्ब पर्पजसाठी म्हणजेच कांदा मिळवण्यासाठी जी काय लागवड आहे किंवा ती लागवड कशा प्रकारे केली जाते ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. की सुरुवातीला आपण जर बघितलं तर कांदा पिकाचं जे बियाणं जे आहे ते अतिशय लहान असल्यामुळं पातळ असल्यामुळं किंवा वरडाल थोडं हलकं असल्यामुळं आपण डायरेक्ट त्या ठिकाणी ते पेरणी करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नर्सरीमध्ये त्या ठिकाणी ती रोपं बांधावी लागतात. आता ही नर्सरीमध्ये रोपं बांधत असताना त्याला आपण त्या ठिकाणी रेझिंग ऑफ सीडलिंग असं म्हणतो. नर्सरीमध्ये आपल्याला गादी वाफ्याची निर्मिती करावी लागते. आता गादी वाफ्याची निर्मिती करत असताना हा जो गादी वाफा आहे म्हणजेच जो रेझर्ड बेड आहे तो 3 मीटर लांब 1.5 मीटर रुंद आणि 10 सेंटीमीटर उंच अशा प्रकारचा गादी वाफा आपण त्या ठिकाणी तयार करून घेतोय.
आपणाला नर्सरीमध्ये या गादीबाफीमध्ये एका हेक्टर एरियासाठी लागणाऱ्या रोपांची किंवा निर्मिती करण्यासाठी आपण जवळपास 5 ते 6 किलो बियाण्याची त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असते. जो आपण जो गादीबाफा तयार केला होता त्या गादीबाफावर आपण 2 ओळीमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून आणि 2 रोपामध्ये किंवा 2 बियाणामध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया जी आहे ती पेरणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. आणि त्यानंतर पेरणी प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी आपण बियाणं पेरलं आहे त्याच्यावर आपण त्या ठिकाणी माती तो जो काय बियाणं जे आहे ते आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये किंवा सानिध्यामध्ये येऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी मातीनं त्या ठिकाणी मुजवून घेतो. यानंतर पेरणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपण पहिली पाण्याची पाळी त्या ठिकाणी देतो आहे आणि त्यानंतर आपण 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पिकाच्या आवश्यकतेनुसार किंवा रोपाच्या आवश्यकतेनुसार आपण पाण्याची पाळी देतो. मुख्य प्लॉटमध्ये नर्सरीमधून रोपं ट्रान्सप्लांट करण्यासाठी रोपांची जी काही उंची जी आहे ती जवळपास 10 ते 15 सेंटीमीटर त्या ठिकाणी प्राप्त पुन्हा आवश्यक आहे आणि त्या रोपांची 10 ते 15 सेंटीमीटर जी काही उंची आहे ती प्राप्त होण्यासाठी जवळपास आपल्याला नर्सरीमध्ये 45 ते 60 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागतो आणि त्यानंतर आपण जे काही आपण जो मुख्य प्लॉट जो आहे तो मुख्य प्लॉटवर आपण त्या ठिकाणी तिथून रोपं ट्रान्सप्लांट केलेली आपण बघतो. ज्या ठिकाणी तुम्ही हे नर्सरीमधून तयार केलेली रोपं ट्रान्सप्लांट करणार आहात तर त्या ठिकाणी मुख्य जे आपला प्लॉट आहे किंवा मुख्य ठिकाणी किंवा जिथं आपण त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करणार आहोत तिथं आपल्याला पूर्व मशागत म्हणजेच लँड ऑफ प्रिपरेशन त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. आता याच्यामध्ये सुरुवातीला पाठीमागच्या पिकाची काढणी केली तर लगेच आपण त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा उभ्या आडव्या पद्धतीनं नांगराच्या पाळ्यात दिले आपण बघतो. ढेकळ उगर असेल तर ढेकळं आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फोडून घेतो आहे. त्यानंतर आपण 2 ते 3 वेळा उभ्या आडव्या पद्धतीनं कुळवाच्या पाळ्या देत असताना शेवटची कुळवाची पाळी देण्याच्या पूर्वी जमिनीमध्ये आपण काही सेंद्रिय खतं त्या ठिकाणी मिक्स करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग जमीन सपाट करून आपल्याला जशा पद्धतीनं ट्रान्सप्लांटिंग करताना जशा प्रकारचा लेआउट तयार करायचा आहे किंवा सीडबेड जे आहे किंवा जे वाफे तयार करायचे आहेत त्याची निर्मिती आपण केली आपण त्या बघतो. नर्सरीमधून रोपं ज्यावेळेला आपण ते ट्रान्सप्लांट करतो तो ट्रान्सप्लांट करण्याचा कालावधी म्हणजेच टाईम ऑफ हा ट्रान्सप्लांटिंग जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी कांदा पीक जे आहे ते वर्षभरामध्ये आपण त्या ठिकाणी त्याची लागवड केली आपण त्या ठिकाणी बघतो. प्रामुख्याने हे पीक आहे ते आपण खरीप आणि रबी सीझनमध्ये घेतलेलं बघतो. जर तुम्ही खरीपमध्ये जर हे पीक घेत असाल तर जुलैमध्ये आपण त्या ठिकाणी त्याची ट्रान्सप्लांटिंग करतो आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही हे रबी क्रॉप म्हणून किंवा रबीमध्ये जर हे पीक त्या ठिकाणी घेत असाल तर आपण त्या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये त्याची जी काही ट्रान्सप्लांटिंग आहे ती ट्रान्सप्लांटिंग केली आपण त्या ठिकाणी बघतो. आता हे ट्रान्सप्लांटिंग करत असताना 2 वेगवेगळ्या मेथडच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग केलेलं बघतो. काही भागामध्ये फ्लॅट बेड मेथडच्या साह्यानं तर काही भागामध्ये आपण रिजेस आणि फोरोज मेथडच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी ह्याची जी काही ट्रान्सप्लांटिंग आहे ते ट्रान्सप्लांटिंग केली आपण त्या ठिकाणी बघतो. फ्लॅट बेड मेथडमध्ये सपाट वाफ्यांची निर्मिती करत असताना 4 मीटर लांब 2 मीटर रुंद अशा प्रकारच्या सपाट वाफ्यांची निर्मिती आपण त्या ठिकाणी करून घेतो आहे. हे चांगल्या प्रकारे वाफे तयार करून घेतल्यानंतर आपण प्री सोकिंग इरिगेशन म्हणजेच ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या आधी पहिली पाण्याची पाळी देऊन तिथं असणारी जी काही माती आहे किंवा जो वाफा आहे तो चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी ओलसर करून घेतो आहे. त्यानंतर आपण 15 बाय 7 सेंटीमीटर म्हणजेच 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 7 सेंटीमीटर अशा प्रकारचं अंतर ठेवून प्रत्येक स्पॉटवर निश्चित केलेल्या स्पॉटवर आपण एक चांगल्या प्रकारचं निरोगी अशा प्रकारचं रोप आपण त्या ठिकाणी ते ट्रान्सप्लांट करून घेतो. त्यासोबतच काही भागामध्ये आपण रिजस फोरोज मेथडच्या साह्यानं म्हणजे सरीवरंभ पद्धतीनं कांदा पिकाची ट्रान्सप्लांटिंग जी आहे ती ट्रान्सप्लांटिंग केली आपण त्या ठिकाणी बघतो. याच्यामध्ये 45 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी सऱ्यांची निर्मिती करतो आहे सऱ्या तयार करून घेतो आहे आणि त्यानंतर मग सुरुवातीला जसं आपण बघितलं की फ्लॅट बेड मेथडमध्ये
ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या पूर्वी आपण पहिली पाण्याची पाळी जी आहे ती माती ओलव करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी थोडं मॉइश्चर राहावं म्हणून आपण काय करतो त्या ठिकाणी पहिली पाण्याची पाळी ह्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी दिली आपण बघतो. ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्येक रिजेसवर म्हणजेच त्याचे असणारे जे वरंबे आहेत त्या वरंब्याच्या एका बाजूला आपण त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर दोन रोपामध्ये अंतर ठेवून अशा प्रकारे प्रत्येक निश्चित केलेल्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं निरोगी असं रोप जे आहे ते आपण त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करतो. या दोन्ही मेथडचा जर आपण विचार केला तर फ्लॅट बेड मेथडच्या माध्यमातून जे काही कांदा पिकाची आपण लागवड केली आपण बघतो त्याच्यापासून मिळणारा जो कांदा आहे तो मध्यम आकाराचा जरी असला तरी रिजेस आणि फोरूज मेथडच्या तुलनेमध्ये त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न आपल्या ठिकाणी जास्त मिळतं. आणि रिजेस आणि फोरूज मेथडच्या माध्यमातून जे काय कांदा पिकाची लागवड केली आपण बघतो याच्यामध्ये कांदा पिकाची साईज मोठी असली आकाराला जर तो मोठा असला तरी मात्र फ्लॅट बेडच्या तुलनेमध्ये ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न जे आहे ते आपल्याला ठिकाणी कमी प्रमाणात त्या ठिकाणी मिळायला आपण बघतो. सीड्रेट जर बघितला तर नर्सरीमध्ये आपल्याला ज्यावेळेला आपण रोपं तयार करत होतो त्यावेळेला एका हेक्टर एरियासाठी लागणारी जी रोपं आहेत त्याच्या निर्मितीसाठी आपल्याला 5 ते 6 किलो बियाण्यांची काय तरीकडे आवश्यकता होती आणि त्यासोबतच जे अंतर होतं ते आपण अंतर फ्लॅट बेडमध्ये 15x7 सेंटीमीटर आणि रिजेस अँड फोरूज मेथडमध्ये 22.5x10 सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण काय करतो त्या ठिकाणी जे काय अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी जे काही ट्रान्सप्लांटिंग आहे ते ट्रान्सप्लांटिंग आपण त्या ठिकाणी पूर्ण करत होतो. यानंतर आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारची खतांची मात्रा त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर काही सेंद्रिय खतं आपण त्या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन करत असतो. त्याच्यामध्ये मग सुरुवातीला आपण लँड ऑफ प्रिपरेशन म्हणजेच पूर्व मशागत करत असताना शेवटची कोळवाची पाळी देण्याच्यापूर्वी आपण काही सेंद्रिय खतं जमिनीमध्ये मिक्स करून घेतो. त्याच्यामध्ये 25 ते 30 टन शेणखत जे आहे ते आपण त्या ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते जमिनीमध्ये आपण त्या ठिकाणी केलं बघतो. आणि त्यासोबतच काही जे काही अन्नद्रव्य हे बऱ्यापैकी जमिनीमधून मिळत नसल्या कारणामुळं त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण काही रासायनिक खतांची त्याचीही मात्रा आपण त्या ठिकाणी दिल्ली बघतो. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा जर डोस द्यायचा असेल तर आपल्याला 50 किलो नायट्रोजन 25 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅश अशा प्रकारे आपण एका हेक्टरसाठी आपण त्या ठिकाणी एवढं प्रमाणात त्याची मात्रा देतो आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला की ज्यावेळेला आपण फ्लॅट बेड असेल किंवा रिजेस अँड फोरूज मेथड त्या माध्यमातून ज्यावेळेला कांदा पिकाची आपण ट्रान्सप्लांटिंग करतो तर ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधी आपण जी काही पहिली पाण्याची पाळी देत होतो तर ती पहिली पाण्याची पाळी देत असताना त्या कालावधीमध्ये आपण नायट्रोजनचा 1/2 डोस आणि फॉस्फरस आणि पोटॅशचा पूर्ण डोस आपण त्यावेळी देत होतो आणि राहिलेला जो नायट्रोजनचा 1/2 डोस होता तो आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यापासून 1 महिन्यानंतर आपण त्या ठिकाणी देतो. पाण्याची पाळी म्हणजेच या पिकाला पाण्याची किती आवश्यकता असते आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर बऱ्यापैकी खरीपमध्ये किंवा खरीपच्या कालावधीमध्ये त्या भागामध्ये जर पाऊस वगैरे पडत असेल तर कुठल्या प्रकारची पाण्याची पाळी द्यायची आवश्यकता लागत नाही. परंतु रब्बी आणि समर कालावधीमध्ये आपल्या ठिकाणी पाण्याची पाळी देणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. जर तुम्ही त्या ठिकाणी रब्बीमध्ये किंवा समरमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पाण्याची पाळी देत असाल तर सुरुवातीला पहिली पाण्याची पाळी आपण ट्रान्सप्लांटिंगच्या आधी आपण त्या ठिकाणी देत होतो. दुसरी पाण्याची पाळी जी आहे ती आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आपण त्या ठिकाणी देतो आहे. अशा पद्धतीनं पाण्याची पाळी देत असताना हिवाळ्यामध्ये आपण प्रत्येक 2 पाण्याच्या पाळ्यामध्ये 10 ते 12 दिवसाचं अंतर ठेवून पाण्याची पाळी देतो आहे. त्यासोबतच उन्हाळ्यामध्ये प्रति 2 पाण्याच्या पाळ्यामध्ये आपण 7 ते 8 दिवसाचं अंतर ठेवून पाण्याची पाळी आपण त्या ठिकाणी दिली बघतो. अशा पद्धतीनं हिवाळ्यामध्ये 10 ते 12 दिवसाचं अंतर ठेवून आणि उन्हाळ्यामध्ये जर 7 ते 8 दिवसाचं अंतर ठेवून आपण जर त्या ठिकाणी पाण्याची पाळी देत असेल तर बऱ्यापैकी एकूण पिकाच्या लागवडीच्या कालावधीमध्ये आपल्याला जवळपास 15 ते 18 पाण्याच्या पाळ्यांची काय तरीकडे आपल्या आवश्यकता असते किंवा तेवढ्या पाण्याच्या पाळ्या आपण त्या ठिकाणी या पिकाला देतो आहे. आता ट्रान्सप्लांटिंगच्या आधीपासून सुरुवात केलेली पाण्याची पाळी देत असताना आपणाला काढणी करायच्या 15 ते 20 दिवस आधी तिथंपर्यंत आपल्याला पाण्याची पाळी द्यायची. त्यानंतर आपण पाण्याची पाळी आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी थांबवतो. चांगल्या प्रकारे पिकांची लागवड होत असताना पीक चांगल्या प्रकारे किंवा ते रोप चांगल्या प्रकारे उभं राहिल्यानंतर तिथं आपल्याला काय आंतरमशागत म्हणजेच इंटर कल्टिवेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला त्या भागामध्ये त्या प्लॉटमध्ये असणारं जे तण आहे
त्याची तीव्रता किती आहे आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी भांगलणी असेल किंवा खुरपणी ज्या प्रक्रिया आहेत त्या खुरपणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेत असतो. ह्या पिकामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळा खुरपणी करायची आवश्यकता लागते. ह्या 2 खुरपणीमध्ये आपण प्रत्येकी 1 महिन्याचं अंतर ठेवून आपण या खुरपणीचे जे काही पाळ्या आहेत ते खुरपणीच्या पाळी या पद्धतीने देत असतो. काढणीमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला काढणी जे आहे तो ते कोणत्या उद्देशासाठी आपण काढणी करतो आहे, सोबत आपण व्हरायटी कोणती लावली आहे आणि प्लांटिंग म्हणजे ट्रान्सप्लांट करत असून त्याचा कालावधी कोणता आहे त्याच्यावर बऱ्यापैकी ही काढणी जी आहे ते अवलंबून आपल्या ठिकाणी दिसते. कांद्याची पात असेल किंवा कच्चा कांदा आपण जो आहारामध्ये आपण समावेश करतो त्यासाठी वर्षभरामध्ये तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये त्याची काढणी करू शकता. परंतु कांदा एक चांगल्या प्रकारे परिपक्व कांदा आणि त्याची जर तुम्ही काढणी करत असाल तर कांदा पिकाला परिपक्व स्थितीमध्ये यायला जवळपास 120 ते 140 दिवसांचा कालावधीची आवश्यकता असते. त्याच कालावधीमध्ये आपल्याला हे पीक परिपक्व स्थितीमध्ये आलं आहे अशा प्रकारची काही लक्षणं आढळतात. त्याच्यामध्ये त्याची जी काही पानं असेल थोडी पिवळसर होणं, कांद्याची पात जे आहे ते कांद्याची पात आपल्याला सुरुवातीला त्याचे शेंडे जे आहेत ते थोडे कोरडे पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात. अशा प्रकारची लक्षणं आढळल्यानंतर हे काढणीच्या कालावधीसाठी योग्य जो कालावधी आहे किंवा हे काढणीसाठी कालावधी चांगला आहे अशानुसार आपण त्या ठिकाणी काढणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. ही काढणी करत असताना काही भागामध्ये आपण हे पुल्ड आउट म्हणजे हाताच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते मुळासकडं आपण त्या ठिकाणी उपटतो किंवा काही भागामध्ये आपण कुदळीचा वापर करून ते खांदून त्यामध्ये असणारा जो कांदा आहे तो कांदा आपण काय करतो त्या ठिकाणी त्याचं जी काढणी आहे ती काढणी केली आपण त्या ठिकाणी बघतो आणि त्यानंतर मग त्याची काही पात असेल किंवा त्याची काही मुळं असतील ते आपण काय करतो बाजूला काढून तो कांदा आपण त्या ठिकाणी उन्हामध्ये वाळण्यासाठी त्या ठिकाणी घेतला आपण त्या ठिकाणी बघतो. ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न जर आपण बघितलं तर हे सुरुवातीला आपण बघितलं की हे पीक आपण खरीप आणि रबीमध्ये घेतो. खरीपमध्ये जर हे पीक घेत असाल तर आपल्याला 12 ते 15 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं आणि त्यासोबतच जर आपण हे रबी क्रॉप म्हणून जर घेत असाल तर आपल्याला 20 ते 25 टन प्रति हेक्टर आपण त्या ठिकाणी उत्पादन मिळतं. आता याच्यामध्ये हा कांदा साठवून करत असताना तो कशाप्रकारे साठवून केला जाते तर आपण त्या ठिकाणी 2 पद्धतीने आपण त्या ठिकाणी कांदा पिकाची साठवण करतो. त्याच्यामध्ये आहे सन मेथड आणि दुसरी आहे कोल्ड स्टोरेजमध्ये. की सन मेथडमध्ये कांदा काढणी केलं तर आपण मोकळ्या जागी 3 ते 4 दिवस आपण उन्हामध्ये हा कांदा त्या ठिकाणी वाळवतो. कांदा वाळवत असताना काळजी अशा प्रकारची घ्यायची आहे की ढीग होऊ नये अशा प्रकारे आपण काय करतो कांदा जमिनीच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पसरतोय. तो पसरत असताना त्याच्यामध्ये असणारे काही रोग लागलेले असेल किंवा सडलेले असेल किंवा कीड लागली किंवा खराब झालेले कांदे आहेत त्यामध्ये ठिकाणी ते बाजूला काढतोय. 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये की बऱ्यापैकी ह्याची काही जे काही साठवण आहे ती करत असताना उन्हामधून चांगल्या प्रकारे वाळलेला कांदा हा आपण त्या ठिकाणी नंतर आपण थंड कोरडा किंवा ज्या ठिकाणी हवा चांगल्या प्रकारे खेळत राहते अशा ठिकाणी आपण काय करतोय पुन्हा तो त्या ठिकाणी तो कांदा चांगल्या प्रकारे साठवणूक करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचं दिवसामध्ये 2 ते 3 वेळा आपण त्या ठिकाणी त्याचं चांगल्या प्रकारे निरीक्षण करणं आवश्यक आहे जेणेकरून की कांदा जो काय त्याच्यामध्ये असणारा जो काय खराब झालेला कांदा आहे त्याच्यापासून इतर कांद्यांचं नुकसान आपल्याला त्या ठिकाणी टाळता यावं. अशा प्रकारे आपण 3 ते 4 दिवसामध्ये हा कांदा जो आहे तो त्याची साठवणूक जी आहे ती केली आपण त्या ठिकाणी बघतो. त्यासोबतच काही भागामध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये कांद्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढावी आणि म्हणून आपण काही भागामध्ये कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये त्या ठिकाणी त्याची जी काय ठेवलेला आपण त्या ठिकाणी बघतो. त्याच्यामध्ये 7 ते 8 महिन्याच्या कालावधीसाठी आपण कोल्ड स्टोरेजमध्ये 1 ते 2 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण त्या ठिकाणी हा जो कांदा आहे तो आपण त्या ठिकाणी स्टोरेज केला आपण त्या ठिकाणी बघतो. अशा प्रकारे कांदा स्टोरेज करत असताना जर तुम्ही सन ड्राईंग म्हणजेच उन्हामध्ये जर वाळवत असाल तर आपल्याला 13 ते 16% एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी झालं आपण बघतो. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीमध्ये जो काही कांदा आहे त्या कांद्याची आपल्याला त्या ठिकाणी जी काही स्टोरेज आहे ती स्टोरेज आपण केलेलं बघत असतो. यानंतर आपल्याला ह्यामध्ये दुसरे जे काही पद्धत आहे किंवा जो दुसरा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये आहे कल्टिवेशन ऑफ ओनियन फॉर सीड पर्पज म्हणजे बियाणं मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी कांदा पिकाची लागवड केली आपण बघतो. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीला आपण जसं बघितलं की पूर्व मशागत करत असताना पाठीमागच्या पिकाची काढणी केल्यानंतर लगेच आपण 2 ते 3 वेळा उभ्या डोळ्या पद्धतीनं नांगराच्या पाळ्या त्या ठिकाणी देतोय. ढेकळे वगैरे असेल तर ढेकळे चांगल्या प्रकारे फोडून घेऊन
दोन ते तीन वेळा आपण कुळवाच्या पाळ्या देत असताना आपण त्याच्यामध्ये शेवटची कुळवाची पाळी देण्याच्यापूर्वी त्याच्यामध्ये काही सेंद्रिय खतं म्हणजेच 25 ते 30 टन शेणखत जे आहे ते आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये मिक्स करून घेतो. त्यानंतर जमीन सपाट करून आपण जे काही सरीवरंब आहे ते सरीवरंबाची आपण त्या ठिकाणी निर्मिती करतो. आता हे प्लांटिंग मेथडमध्ये सरीवरंबाची निर्मिती करत असताना किंवा हे तयार करत असताना आपण त्या ठिकाणी दोन सरीमध्ये किंवा दोन वरंब्यामध्ये जवळपास 60 ते 75 सेंटीमीटर अशा प्रकारचं अंतर ठेवून त्याची निर्मिती करत असताना आपण प्रत्येक सरीच्या जे काही प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूला आपण त्या ठिकाणी 15 ते 20 सेंटीमीटर अशा अंतरावर आपण त्या ठिकाणी काय करतो आहे जो कांदा जो आहे तो कांदा आपण त्या ठिकाणी प्लांट करतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे तो आपण त्या ठिकाणी प्रोपोगेशनसाठी म्हणजेच त्याचे प्लांटिंगसाठी त्याचा वापर जो आहे तो केला आपण बघतो. आपण जर त्या ठिकाणी बघितलं एका हेक्टर एरियासाठी आपल्याला बियाणांसाठी कांदा पिकाची लागवड करत असताना आपल्याला जवळपास 1200 ते 1300 किलो कांद्याची काय असतं की आपल्याला आवश्यकता असते. आपण अंतर बघितलं की मुळात सुरुवातीला आपण सऱ्यांची निर्मिती करत असताना 60 ते 75 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी वरंब्याची निर्मिती करतो आहे किंवा सऱ्यांची निर्मिती करतो आहे आणि प्रत्येकी दोन ठिकाणी किंवा जे निश्चित केलेले ठिकाणं आहे स्पॉट आहेत तिथे कांदा हा प्लांट करत असताना आपण 15 ते 20 सेंटीमीटर अशा प्रकारे अंतर ठेवून म्हणजेच 60 बाय 15 सेंटीमीटर असेल किंवा 75 बाय 20 सेंटीमीटर अशा प्रकारचं अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी त्याची काय प्लांटिंग आहे ती प्लांटिंग आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण जसं बघितलं की बल्क पर्पजसाठी जशाप्रकारे आपण काही खतांची मात्रा देतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतांची मात्रा सुद्धा त्या ठिकाणी द्यावी लागते. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला 25 ते 30 टन शेणखत जे आहे ते आपण सुरुवातीला पूर्व मशागत करत असताना शेवटची कुळवाची पाळी देण्याच्यापूर्वी आपण त्या ठिकाणी जमिनीमध्ये ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि रासायनिक खतांची मात्रा देत असताना 50 किलो नायट्रोजन 25 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅश अशा प्रकारे त्याची मात्रा देत असताना ज्यावेळेला तुम्ही ते प्लांटिंग करता ते प्लांटिंगच्या कालावधीमध्ये आपण नायट्रोजनचा 1/2 डोस आणि फॉस्फरस आणि पोटॅशचा पूर्ण डोस आपण त्या ठिकाणी देतो आहे आणि राहिलेला जो नायट्रोजनचा 1/2 डोस आहे तो आपण त्या ठिकाणी प्लांटिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 1 महिन्याचं अंतर झाल्यानंतर किंवा 1 महिन्याचं अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी राहिलेला जो नायट्रोजनचा डोस आहे तो आपण त्या ठिकाणी देतो. इरिगेशनमध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर ज्यावेळेला तुम्ही ते प्लांटिंग करता ते प्लांटिंग करत असताना प्लांटिंग केल्यानंतर लगेच आपण त्या ठिकाणी पहिली पाण्याची पाळी देतो आहे. दुसरी पाण्याची पाळी जी आहे ती आपण प्लांटिंग केल्यापासून 3 ते 4 दिवसाच्या अंतरानं आणि त्यानंतर ज्या पाण्याची पाळी जी आहे ते आपण त्या ठिकाणी 10 ते 12 दिवसाचं अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी पाण्याची पाळी देतो आहे. एकूण पिकाचा आपण जर विचार केला तर एकूण पिकांच्या लागवडच्या कालावधीमध्ये आपल्याला जवळपास 14 ते 16 पाण्याची पाळ्या देण्याची आवश्यकता असते. अशा प्रकारे पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते आपण त्या ठिकाणी करून पिकांना भविष्यामध्ये किंवा रोपांना भविष्यामध्ये येणारा जो ताण असेल किंवा पाण्याची कमतरता आहे ती कमतरता चांगल्या प्रकारे आपल्याला भरून काढण्यासाठी मदत झाल्याबद्दल आपण बघतो. चांगल्या प्रकारे रोपांची निर्मिती झाल्यानंतर काही आंतरमशागत प्रक्रिया करावं लागतात. त्याच्यामध्ये असणारे जे तण आहे ते तण मुख्य पिकासोबत त्याची स्पर्धा होऊ नये म्हणून आपण ते वेळीच त्याचं त्या ठिकाणी तो प्लॉट स्वच्छ करून ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि म्हणून आपण याच्यामध्ये त्या प्लॉटमध्ये असणार तण त्याची तीव्रता किती आहे त्याच्यानुसार आपण काही खुरपणी किंवा भांगलणी त्या ठिकाणी करतो. या पिकामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळा खुरपणी करायची आवश्यकता लागते. प्रत्येकी 2 खुरपणीमध्ये 15 ते 20 दिवस अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी हे जे काही भांगलणी जी आहे ती भांगलणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो. काढणीमध्ये जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर बऱ्यापैकी हे पीक परिपक्व स्थितीमध्ये येण्यासाठी म्हणजेच बियाणांच्या लागवडसाठी ह्या पिकाला जवळपास 90 ते 105 दिवसांचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये मग प्रत्येक रोपाला आपण त्या ठिकाणी 4 ते 5 अशा प्रकारचे फ्लॉवर हेड्स म्हणजे फुलं त्या ठिकाणी लागलेले आपण बघतो. अशा प्रकारचे जे काही इयर हेड्स आहेत ते इयर हेड्स चांगल्या प्रकारे परिपक्व स्थितीमध्ये झाल्यानंतर आपण जवळपास 3 ते 4 दिवसाच्या अंतरानं त्या ठिकाणी हे जे काही काढणी प्रक्रिया आहे ती काढणी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो आणि त्यानंतर मग ते जे काही त्याचे बियाणं आहेत ते बियाणं आपण चांगल्या प्रकारे उन्हामध्ये वाळवून त्यानंतर पुन्हा मग ते विनोईंग म्हणजे त्याच्यावर असणारं जे काही बाह्य बाजूला असणारं आवरण ते वर स्वच्छ करून आपण त्या ठिकाणी ते जे बियाणं आहे ते बियाणं आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी स्वच्छ करून ते बाजूला काढतो. हे
ह्याच्यापासून मिळणारा उत्पन्न जर आपण जर बघितलं तर सीड म्हणजेच बियाणं आपल्याला जवळपास 500 ते 600 किलो बियाणं अशा प्रकारचं त्याकडे आपलं उत्पादन मिळतं. आणि जो कांदा आपण प्लांटिंगसाठी वापरला होता त्याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला जवळपास 5000 ते 6000 किलो एवढ्या प्रमाणात त्याकडे आपल्याला भेटतं. यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काय पॉईंट आहे तो आहे प्लांट प्रोटेक्शन म्हणजेच पीक संरक्षण आहे. त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे कीड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही रोग असतील त्याचंही त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थापन करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्या इम्पॉर्टंट पेस्टमध्ये की सुरुवातीला ओनिंग थ्रिप्स आहे त्याचं नेचर ऑफ डॅमेज म्हणजे नुकसानी स्वरूप जे आहे ते आपण जर बघितलं तर रात्रीच्या कालावधीमध्ये आणि अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर तिथं असणारा जो कीटक आहे तो आपल्याला बऱ्यापैकी पानावर तरीकडे आढळतो आणि त्याच्यामध्ये असणारे घटक द्रव्य शोषले आपण तरीकडे बघतो. यानंतर आपणाला पानावर आपल्याला पांढऱ्या कलरचे ठिपके आपल्याला तरीकडे आढळून येतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो बऱ्यापैकी जमिनीमध्ये असा जो कांदा आहे त्याच्या वाढीवर झालेला आपण तरीकडे बघतो. कंट्रोल मेजरमध्ये नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर आपल्याला थायमेट 10 किलो प्रति हेक्टर आपण तरीकडे जमिनीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय. जर ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याच्यापासून जर त्याचं नियंत्रण होत नसेल तर आपण डायमिथेट असेल किंवा एंडोसल्फन हे